न्यूज MH29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. वळूया आताच्या महत्त्वाच्या बातमीकडे. स्वस्त धान्य दुकानातून मकाच्या ऐवजी गहू तांदूळ देण्याची MPJ ने केली मागणी. स्वस्त धान्य दुकानातून प्रति युनिटला 5 किलो राशन मिळते. प्रति युनिटवर 1 किलो मका देण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे माहे मार्च 2021 मध्ये सर्व राशन दुकानदार गहू व तांदूळच्या ऐवजी काही प्रमाणात मका देत आहे. यवतमाळ जिल्ह्यात मका कोणीही खात नाही व मका खाण्याचे चलनच आहे नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मकेच्या जागेवर पूर्वीप्रमाणे गहू व तांदूळच देण्यात यावे. जातीने लोकांच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्वरित यावर निर्णय घेऊन राशन पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्य लोकांना मिळावे अशी व्यवस्था करून संबंधित सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्याचप्रमाणे आदेशित करावे अशी विनंती मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअरच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना करण्यात आली आहे. तसेच राशन दुकानातून मकाच्या ऐवजी गहू व तांदूळ पूर्ववत न मिळाल्यास याकरिता सर्वसामान्य जनतेच्या हिताकरिता आम्हाला आंदोलन करावे लागेल. आंदोलनाच्या परिस्थितीत होणाऱ्या परिणामाची व नुकसानाची पूर्ण जबाबदारी आपली राहील असे MPJ च्या वतीने कळविण्यात आले. निवेदन देतावेळेस MPJ चे शहराध्यक्ष राशिद अन्वर, बाबा शहजाद, जिल्हा सचिव नदीम पटेल, उत्तम मेहरे, अय्याज खान आदी उपस्थित होते. नदीम पटेल जिल्हा सचिव MPJ, आज जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना MPJ च्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे. तर जो मक्का स्वस्त धान्य दुकानामध्ये दिला जात आहे आणि गोरगरीब लोकांचा जो हक्क मारून शासनानं हे जो मक्का दिला जात आहे तो देणे आणि गोरगरीब जनतेवर लादणे बंद करावे आणि लोकांना जो अन्नधान्य गहू आणि तांदूळ जो भेटत होता पूर्णपणे युनिटनुसार देण्यात यावा. कारण आज कोरोनाचा काळ आहे, आज लोकांचे कामधंदे बंद आहे, रोजमजुरी बंद आहे आणि अशा परिस्थितीत गहू आणि तांदूळ कमी करून जो मक्का दिला जात आहे तो एका प्रकारे गोरगरीब जनतेला अर्धपोट ठेवण्याचा कुठेतरी षडयंत्र आहे. म्हणून आज MPJ च्या वतीने आम्ही आज जिल्हा पुरवठा अधिकारी पवार साहेब यांना आज निवेदन दिला. मी उत्तम मोरे, आज आम्ही MPJ च्या माध्यमातून जिल्हा संघटनेच्या वतीने आणि तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ पवारसाहेब यांना मी निवेदन दिलं. यामध्ये मुख्यत्वे करून आज रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अन्नधान्य वाटप करत असताना राशन दुकानदार यांच्या हस्ते मका हे त्यांचं अनाज कमी करून दिल्या जातो आणि मका हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये खाद्य नसून ते आमच्या जिल्ह्यामधल्या लोकांना अन्न पुरवठा वाटप कमी करून हे लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मका हे याऐवजी आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये राशन दुकानदारांतर्गत जे नेहमीचं पुरवठा होणारे अन्नधान्य आहे, उदाहरणार्थ गहू, ज्वारी, याऐवजी वाटल्यास कडधान्य जे हे मिळावं, परंतु मका देऊ नये. मकाच्या